पुण्याच्या उपमहापौरपदी निवड झाल्याने नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर विविध स्तरातील लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांची पुण्याच्या उपमहापौरपदी दिनांक 15 मार्च रोजी निवड झाली. त्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी इच्छुकांनी एकच गर्दी केली. मानकर यांनी सर्वप्रथम महापालिकेच्या आवारातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले. त्यानंतर आनंदाने भरलेल्या वातावरणात त्यांच्या समर्थकांनी त्यांची विजयी मिरवणूक काढली. सर्वत्र विजयोत्सवाचे आणि उत्साहाचे उदाहरण आले होते. गेली 28 वर्षे मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या समाजसेवेचाच हा परिपाक असल्याची प्रतिक्रिया मानकर यांनी दिली. याविषयी जनवार्ताशी बोलताना मानकर म्हणाले, पुण्याच्या उपमहापौर पदाची संधी मला काँग्रेस पक्षाने दिली त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. मुख्यत्वे करून पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची आघाडी झाल्यामुळे ही संधी मला मिळत असताना गेले 28 वर्षे मी जे काम पुणे शहरामध्ये केलेलं आहे त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. आणि एक चांगलं काम करण्याची संधी पुणेकरांच्या दृष्टिकोनातून मला ही मिळत असताना पुण्याच्या विकासाकडे निश्चितपणे लक्ष दिलं जाणार आहे. परंतु माझं पहिल्यांदा जे काम राहणार आहे ते बोथूडमधील शिवसृष्टी निर्मितीचं आहे. 28 एकरच्या या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संपूर्ण इतिहास त्या ठिकाणी मांडला जाणार आहे. जगातून हा प्रोजेक्ट पाहायला लोक येतील आणि एक वेगळा संदेश या निमित्ताने शिवसृष्टीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन या ठिकाणी होणार आहे आणि ते समाजाला खऱ्या अर्थानं उपयुक्त असं हा प्रोजेक्ट निश्चितपणे असणार आहे. पुणे शहरामध्ये काम करत असताना नागरिकांच्या अनेक समस्या या मूलभूत गरजा आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण करणार आहोत. मोठमोठे प्रोजेक्ट पुणे शहराच्या दृष्टीकडे मेट्रोचा असेल, नदी सुधारचा असेल, कचऱ्याच्या संदर्भामध्ये असतील, विविध काम करत असताना एक चांगलं काम करण्याची संधी मला माझ्या पक्षानं या ठिकाणी दिलेली आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण, आदरणीय माणिकरावजी ठाकरे, आदरणीय पतंगराजजी कदम, हर्षवर्धनजी पाटील, सुबोधजी मोहिते कलमाडी यांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे अजितदादांना आणि पवारसाहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि ही आघाडी एक चांगलं पवित्र वातावरण टिकवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेमध्ये आम्ही करणार. सर्व सभासदांना विश्वासात घेऊन एक चांगलं काम करण्याचा संकल्प उराशी बाळगलेला आहे. त्यामुळे हे चांगलं काम माझ्या कालावधीमध्ये मी निश्चितपणाने केल्याशिवाय राहणार नाही. आणि पुणे शहरामध्ये काम करत असताना एक वेगळा आनंद आपल्याला मिळणार आहे. कारण की एक मानसिक समाधान असतं सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ज्यावेळी आपण काम करतो. फक्त राजकारण न करता समाजाला जोडण्याचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि मोठमोठी आंदोलन ज्यावेळी पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून होतात तरी नागरिकांचा सहभाग हा फार कमी प्रमाणामध्ये असतो. तर नागरिक जास्तीत जास्त ज्यावेळी इन्वॉल्व्ह होतील त्यावेळी प्रशासन देखील जागृत होत असतं. त्यामुळे या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा संकल्प मी माझ्या मुलाशी बाळगलेला आहे. एक चांगलं काम पुणे शहराच्या दृष्टिकोनातून पाण्याची योजना असेल, झोपडपट्टी पुनर्वसनाची योजना असेल, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये असेल, महिलांना स्वयंरोजगाराच्या बाबतीमध्ये असेल, युवकांच्या बाबतीमध्ये असतील, हे सर्व प्रश्न महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामामधून निश्चितपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे. पण हे काम भविष्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं दिसून येईल महानगरपालिकेच्या या संपूर्ण कालावधीमध्ये. कारण या सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जो आदर्श आहे तो जपण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन आणि त्यांचा वसा जपत असताना छत्रपतींनी दिलेला आदर्श देखील जपण्याचा प्रयत्न माझ्या आयुष्यामध्ये करेन एवढंच या प्रसंगाच्या निमित्ताने सांगतो. माननीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांनी छोट्या काँग्रेस कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.